नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, आजचा व्हिडिओ आहे आपला बोटनेक ब्लाऊज आहे पाठीमागे, पुढे प्रिन्सेस कट आहे, पुढे पण बोटनेक आहे आणि नेट आहे, हाफ नेट ज्याला बोलतो आपण तो। तर हा आहे ब्लाऊज पीस, बघा ब्लाऊज पीस पण पूर्ण भरलेला आहे, पण कस्टमरला ही डिझाईन नको आहे, पूर्ण नेटची डिझाईन पाहिजे आहे, त्यामुळे ह्यातला बराचसा पार्ट आपण कट करून नवीन काहीतरी वेगळं करूया। तर बघा, बघूया आपण काय आपल्याला वेगळं करता येते ते। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि पाठीमागच्या गळ्याची डिझाईन कशी तयार होते ते मला सांगा। तर चला आपण स्टार्ट करूया। इथे बघा, दोन पार्ट घेतलेले आहेत मी, फ्रंट आणि बॅक दोन्ही पण आपण एकत्रच कट करणार आहोत। तर इथे बघा, उंची घ्यायची, त्याच्यात एक इंच प्लस करून, 14.5 उंची आहे, त्यात एक इंच प्लस केलं मी, 15.5 इंचावर इथं मार्क करून घेतलेलं आहे। आणि इथं आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे, तर शोल्डर आहे 16, त्याचा हाफ, सॉरी 15, त्याचा हाफ घेतलेला आहे 7.5, आणि 3 इंच शोल्डरची पट्टी घेतलेली आहे, आणि 7.5 इंचच आपण खाली मुंड्याचा आकार घेणार आहोत। तर इथे बघा, शोल्डर 7.5 आहे, तर खालच्या साईडला मी 7 इंच घेतलेला आहे आणि असं तिरकी क्रॉस जोडून घेतलेली आहे लाईन। छातीचा 14 प्लस 2 इंच असं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे। तर इथे छाती 36 इंचाची, तर 9 इंचावर मार्क करून पुढे 2 इंच मी शिलाई मार्जिन घेतलेलं आहे। आणि बोटनेकसाठी तिथं 3 इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि असा बॉक्स तयार करून इथं आपल्याला बोटनेकचा शेप द्यायचा आहे। आता बोटनेकचा शेप देऊन झालेला आहे, आता जो आपण नेट लावणार आहोत त्याच्यासाठी मार्किंग करत आहोत। तर पुढे मी 1 इंच मार्किंग केलेलं आहे आणि बोटनेकचा आपला गळा 4 होता आणि ते 1.5 इंच, त्या तसे त्याचप्रमाणे खाली पण 5 इंचावर मार्किंग करून असा पूर्ण आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। इथे बघा, अशा प्रकारे आपल्याला बॉक्स तयार करायचा आहे आणि याच्यात राऊंड शेप द्यायचा आहे आणि खूप मस्त डिझाईन बनवून तयार होणार आहे। तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथे बघा, आपल्याला कमरेचा 14 भाग, 1 इंच आपल्याला डॉटसाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिन, अशा प्रकारे मार्किंग करून पूर्ण आपल्याला बॅकपार्ट रेडी करून घ्यायचा आहे। तर इथे आपला बॅकपार्ट मार्किंग करून झालेला आहे, आता आपण याची कटिंग करू। तर सगळ्यात अगोदर आपल्याला जो मोठा नेक आपण कट केलेला होता तो कट करून घ्यायचा आहे, नंतर आर्मोर आणि साईडचा भाग अशा प्रकारे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे। आणि हा जो आपण गळ्याचा पार्ट कट केलेला आहे ना, तो फेकाय म्हणजे साईडला नाही टाकायचा आहे, कारण तो आपल्याला ब्लाऊज शिवूस तर शेवटपर्यंत आपल्याला लागणार आहे, त्यामुळे तो जपून व्यवस्थित ठेवायचा आहे। तर आता इथं आपण अगोदर फ्रंट पार्ट कटिंग करून घेऊया। तर बॅक पार्ट ठेवून खाली मी 1.5 इंच एक्स्ट्रा ठेवलेला आहे, कारण आपला फ्रंट पार्ट हा मोठा असतो प्रिन्सेस कटचा। तर खाली 1.5 इंच एक्स्ट्रा ठेवून नंतर आपल्याला जसा आपल्याला बॅक पार्ट आहे तसा ॲज इट इज मार्किंग करून घ्यायचा आहे। इथे बघा, मी पूर्ण मार्किंग करून घेतलेली आहे आणि इथं पण आपण मुंड्याचा शेप देणार आहोत। तर इथे बघा, पाठीमागं पण 7.5 घेतलं होतं, त्याचप्रमाणे इथं पण 7.5 घेऊन थोडासा 1/2 इंच आतमध्ये घेऊन आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। आणि इथं गळ्यासाठी बघा, गळ्याचं मार्किंग केलेलं आहे आणि पुढचा गळा मी 3.5 इंचावर घेतलेला आहे आणि असा बॉक्स करून पुढचा पण बोटनेकच्या गळ्याचा शेप दिलेला आहे। तर आता इथं हाफ नेट आपल्याला लावायचे आहे म्हणून गळ्याचा आकार मी तर 7 इंचावर घेतलेला आहे। इथे बघा, अशा प्रकारे 7 इंचावर घेऊन अशा प्रकारे आपल्याला शेप द्यायचा आहे। वरून 3.5 ते 4 इंच तुम्ही इथं घेऊ शकता, जिथं आपण भाई जोडतो तिथून शेप द्यायला। आणि आता प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे, ते 3.5 इंचावर मार्किंग केली आणि खाली 3 इंच आणि इथं स्ट्रेट लाईन जोडून घ्यायची आहे। त्याच्या अगोदर आपण टक्स पॉईंट घ्यायचा आहे। टक्स पॉईंट कसा घ्यायचा, तर बघा, छाती आपली जेवढी असेल त्याचा 14 प्लस त्याच्यात 1.5 इंच करून आपल्याला टक्स पॉईंटचं माप टाकायचं असतं। ओके, येते बघा, 2 इंच मी टक्स पॉईंट टक्ससाठी गॅप घेतलेला आहे 2 इंच, तर तोच आपल्याला इकडे एक्स्ट्रा वाढवायचा आहे आणि इथं 1 इंच वरच्या साईडला असे दोन्ही लाईन ओढून घ्यायचे आहेत। तर इथे बघा, आपला फ्रंट पार्ट पण रेडी झालेला आहे आणि जे आपण 1.5 इंच एक्स्ट्रा वाढवलं होतं तेवढं वरती घेऊन असं क्रॉस लाईन ओढून घ्यायचे आहे, म्हणजे आपले जो साईड फिटिंग करताना भाग कमी जास्त होतो ना तो होत नाही। तर आपण याची मार्किंग करून घेऊया, जसं आपण मार्किंग केलेली आहे तसंच कट करून घेऊया। इथे बघा, आपला पुढचा पार्ट पण कट होत आहे। आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर हा पण पुढचा जो पार्ट आहे तो आपण व्यवस्थित ठेवणार आहोत, कारण हा पार्ट आपल्याला गळ्याचा नंतर नेटवर ठेवून कट करायचा आहे। ओके, तर अगोदर पहिला आपण बॅक पार्ट ब्लाऊज पीसवर ठेवून कट करून घेऊया। इथे बघा, ही बॅगसाठी डिझाईन दिलेली आहे, पण कस्टमरला ती बिलकुल नको आहे, थोडीफार जी म्हणजे गळ्यामध्ये जेवढी येईल तेवढीच आपल्याला इथे ठेवायची आहे आणि बाकीचा जो एक्स्ट्रा पोर्शन आहे तिथं आपल्याला नेट लावायचा आहे।
ते बघा अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि याची कटिंग करून घ्यायची आहे. आणि ह्याचे हात पण फुल स्लीव्ज आहेत, एकदम 23 इंचेच्या पूर्ण फुल लेंथमध्ये आहेत, पूर्ण नेटच्या आहेत. ते इथे बघा आपला बॅक पार्ट कटिंग झालेला आहे आणि फ्रंट पार्ट पण कटिंग केलेला आहे मी, पण ते सॉरी शूटच झालं नाही, तर फ्रंट पार्ट पण तसंच ठेवून मी कटिंग करून घेतलेलं आहे. तर इथं आपण बाही कटिंग करून घेऊया. ते इथं बाही आहे 22, त्यात 1 इंच प्लस करून मी 23 इंचावर घेतलेलं आहे. आणि इथं 3.5 इंचावर आपल्याला कॅप हाईट द्यायची आहे आणि 2 इंच स्ट्रेट ठेवायचं आहे, कारण आपण बॅक पार्टमध्ये पण 2 इंच शिलाई मार्जिन सोडलेलं आहे. आणि इथं बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि इथं बॉटम 4 + 2 इंच 6 असं आपल्याला मार्किंग करून आपल्याला बाही कटिंग करून घ्यायची आहे. इथे बघा आपली बाही पण कटिंग झालेली आहे. आणि याचा स्टिचिंगचा व्हिडिओ तुम्हाला दुसऱ्या पार्टमध्ये भेटेन, कारण एकच व्हिडिओ बनवायचा म्हणलं ना तर खूप मोठा होतो. तर इथे बघा आता आपण पुढचा भाग जो नेटचा आपण लावणार आहोत हाफ नेटमध्ये, तो पार्ट कट करून घेऊया. तर इथे अशा प्रकारे जो वरचा भाग आपण अस्तरचा कट केलेला होता तो असा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे. आणि वरच्या साईडने आपल्याला बरोबरच कट करायचं आहे, पण खालच्या साईडने जिथं आपल्याला जोडायचं आहे तिथं 1 इंच एक्स्ट्रा ठेवून तुम्ही कट करायचं आहे. इथे बघा अशा प्रकारे एक्स्ट्रा ठेवून कट करायचं आहे, कारण आपल्याला तो जोडायला लागणार आहे. आणि इथे पण पाठीमागचा जो गळ्याचा पार्ट आपण कट केलेला होता 5 इंचाचा मोठा, तो अशा प्रकारे ठेवून साईडने इथं पण 1.5 ते 2 इंच शिला मार्जिन सोडून आपल्याला कट करून घ्यायचा आहे. जरी एक्स्ट्रा झाला तरी चालेल, पण कमी पडायला नको, त्यामुळे जास्तीचाच कट करायचा आहे. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही 1 इंच पण कट करू शकता, पण मी इथे थोडं जास्तच कट केलेलं आहे. ओके, तर आता ही पूर्ण आपल्या ब्लाऊजची कटिंग झालेली आहे.